राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे तातडीने ऑनलाईन करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे तातडीने ऑनलाईन करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि वैध पापड नियंत्रक डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्याकडे केली. यावर साखर कारखान्यांचे वजन काटे संगणकीय प्रणाली एकत्र करून तातडीने ऑनलाईन करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. राज्यात यंदाचा ऊसाचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. अनेक साखर कारखान्यांकडून ऊसाची सर्रास काटामारी होत आहे. तसेच दिनांक 7 नोव्हेंबर रोजी पुणे येथील साखर संकुलावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांचे मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की ऊसाच्या वजनात मोठ्या प्रमाणात तफावत येत असल्यानं शेतकऱ्यांची प्रचंड मोठी लूट सुरू आहे. महाराष्ट्रात सुमारे 35 लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी ऊसाचे वजनकाटे हे विश्वासार्ह व अचूक असणे आवश्यक आहे. वजनकाट्यांमध्ये पारदर्शकता नसल्यानं वजनात मोठी तफावत येत आहे. खासगी काट्यांवर वजन केलेला ऊस साखर कारखानदार नाकारत असल्याच्या तक्रारी येतात. शेतकऱ्यांना पावत्या दिल्या जात नाही, त्यासाठी आपण या विषयांकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या या तक्रारीचे गांभीर्य पाहता वैधमापन विभागाकडून यावर त्वरित कार्यवाही होऊन साखर कारखान्यांचे वजनकाट्यांचे कॅलिब्रेशन मध्ये एकसमानता, सुसूत्रता व पारदर्शकता राहणं या सर्वांसाठी सर्व वजनकाट्यांची कार्यान्वित संगणक प्रणाली एकच असणं व त्यांचं कॅलिब्रेशन नियंत्रण वैधमापन विभागाकडून व्हावं यासाठी तातडीनं निर्णय घेणे गरजेचे आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.